subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. शिवसेना नवी मुंबई व विजय नहाटा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 20 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नेरूळ सेक्टर 3 येथील सेंट ज्युवियस हायस्कूल या ठिकाणी करण्यात आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद आणि सामाजिक जबाबदारी म्हणून नवी मुंबईच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन शिवसेना अभिनेते विजय नहाटा यांच्या हस्ते करण्यात आले. अशा शिबिर आम्ही संपूर्ण नवी मुंबईमध्ये राबवणार आहोत आणि आजच्या शिबिरीला देखील मोठा प्रतिसाद हा मिळाला आहे, असे शिवसेना प्रणेते विजय नहाटा यांनी सांगितले. कोरोनाचं संकट आलं आणि महाराष्ट्रामध्ये नागरी क्षेत्र खूप मोठं आहे, मुंबईसारखे शहरं आहेत, त्यामुळं महाराष्ट्राला याचा फार मोठा फटका बसला, देशामध्ये जसा बसला तसा. आणि अचानक हे संकट आदरणीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 महिन्यानंतरच आलं. परंतु उद्धव साहेब आणि त्यांचे सगळ्या पक्षातले सहकारी मंत्री पदाधिकारी यांनी या संकटाचा मुकाबला करण्याचं ठरवलं आणि अशा पद्धतीनं काम केलं की देशामध्ये तर त्याची वाहवा झालीच आणि सगळ्यात चांगले मुख्यमंत्री म्हणून इंटरनॅशनल लेवलला देखील या करोनाच्या बाबतीमध्ये त्यांची वाहवा झालेली आहे. त्यांनी पूर्ण स्वतःला त्याच्यामध्ये झोकून दिलं होतं आणि ज्या पद्धतीनं ते निवेदन करत होते त्यावर प्रत्येक कुटुंबातल्या माणसांना असं वाटायचं ऐकताना की आपल्या घरातला मनुष्य आहे. आणि हे सगळं करत असताना रक्ताचा तुटवडा पडायला लागला म्हणून त्यांनी 15 दिवसापूर्वी आवाहन केलं की 8 दिवस पुरेल असं रक्त आहे आणि रक्तदान केलं तर बरं होईल असं आवाहन लोकांना केलं. आणि आता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये त्यांची लोकप्रियता किंवा सगळं जितकं वाढलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लोकांनी पुढे येऊन रक्तदान केलं आणि नव्या मुंबईमध्ये तुम्हाला कल्पना आहे की आता आम्ही सगळे आघाडीचे नेते या ठिकाणी काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, सेनेचे आहेत, आम्ही ठरवलं की या ठिकाणी आपण पहिलं रक्तदान शिबिर ताबडतोब सुरू करू आणि मग संजय असेल, बोरे साहेब असतील, गोसाळकर साहेब असतील यांनी त्याचं नियोजन केलं आणि ताबडतोब या ठिकाणी आपण 4-5 दिवसामध्ये ठरवून रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे. महापालिकेची क्षमता फक्त 150 लोकांची आहे म्हणून आम्ही तेवढेच 150 लोक येतील एवढंच प्लॅनिंग केलेलं आहे
आणि याच्यानंतर नव्या मुंबईमध्ये महाआघाडीतर्फे प्रत्येक आता 2-4 दिवसानंतर आपण बेलापूरला घेतो आहोत, काही दिवसांनी वाशीला घेऊ, तुर्भ्याला घेऊ, असं सगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरं घेऊन मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं रक्तदानाचं त्याला प्रतिसाद देण्याचं काम आम्ही करतो आहोत. आणि तुम्हाला माहिती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आमचा पिंड आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचं या ठिकाणी सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रक्तदानाचं शिबिर घेतलेलं आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे उलट आम्ही आत्ता चर्चा अशी करत होतो की जास्त लोक आले तर काय करायचं, डीवायला वगैरे आम्ही शिफ्ट करू, तर त्या उद्देशाने आम्ही रक्तदान शिबिर घेतलं. लोकांना मदत करण्याचं काम जे आहे त्याच्यासाठी आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. नाही, आम्ही ज्या ज्या ठिकाणी रक्तदान शिबिरं घेतो आहोत त्या त्या ठिकाणी आम्ही 4-5 आमचे जे कार्यकर्ते उपलब्ध आणि प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर देतो, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं की सगळी व्यवस्था होते. व्हिडिओ जर्नलिस्ट मित्रांसह प्रियाजवेंचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.